चैत्र मासारंभ अर्थात गुढीपाडव्यानिमित्त मंगळवारी शोभायात्रांनी पनवेल परिसर अगदी दणाणून गेला होता. नववर्ष स्वागत समिती पनवेलच्या वतीने आयोजित शोभायात्रेचे यंदाचे 19वे वर्ष होते. या निमित्त सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास यंदाच्या शोभायात्रेची सुरुवात झाली. शोभायात्रेच्या सुरुवातीला सनई चौघडा, रामरथ, ढोलताशा, चित्ररथ, ध्वजपथक, पारंपरिक वेशभूषा करून सहभागी झालेले शेकडो नागरिक, बच्चे कंपनी आणि मोठ्या संख्येने नटून दडून महिलाही सहभागी झाल्या होत्या. स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात या शोभायात्रेचा समारोप झाला. अत्यंत शिस्तबद्धपणे काढण्यात आलेल्या या शोभायात्रेत भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, शहर अध्यक्ष जयंत पगडे, युवा नेते परेश ठाकूर, युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, माजी नगराध्यक्ष चारुशीला घरत, भाजपचे शहर सरचिटणीस नितीन पाटील, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष कल्पना राऊत, सरचिटणीस दर्शना भोईर, हिना भक्ता, माजी नगरसेवक रमेश कुडेकर, महिला मोर्चाच्या शहर अध्यक्ष मुग्धा लोंढे, सुनीता खरे, संदीप लोंढे, सोनाली शेठ, डीजी शिंदे, प्रदीप पाटील, सुनील भगत, सतीश विळकर, योगेश रानडे, तेजस वाडकर यांच्यासह नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत नववर्षाचे जल्लोषात स्वागत केले. शोभायात्रेत सहभागी झालेल्या सर्वांचे नववर्ष स्वागत समितीचे अध्यक्ष अमित ओझे व सचिव अविनाश कोळी यांनी आभार व्यक्त केले. नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्याकरिता चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी पनवेल तालुक्यातील खारघर, कामोठे, कळंबोली, पळसपे तसेच पनवेल शहरातून भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं. पनवेल शहरातून सन 1998 पासून गेली 19 वर्षे भव्य शोभायात्रा काढली जाते. शहरातील सारस्वत बँक समोरील मैदानातून यंदाच्या शोभायात्रेचा शुभारंभ करण्यात आला. ही शोभायात्रा प्रतापनगर, कफनगर, रॉयल कॉस्मो, मॉडर्न सर्कल, डॉक्टर सहस्त्रबुद्धे हॉस्पिटल, श्रीलॉज, गोखले सभागृह, बापटवाडा, टिळक रोड या मार्गे मार्गक्रमण करीत स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात या शोभायात्रेचा समारोप करण्यात आला. रामरथ, अश्व, लेझिम पथक, सनई चौघडा, बोथाटी पथक, विविध चित्ररथ, ध्वज पथक, लाठीकाठी पथक, सायकल पथक, मोटार सायकल पथक, युवानाथ ढोल पथक व स्वरगर्जना ढोल पथक, युवानाथ बर्ची पथक, शुभम करोती पथक, युवानाथ लेझिम पथक, एकविरा बँड पथक, लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टचा चित्ररथ, इनरव्हीलचा चित्ररथ, मस्तिकी पाठशाला चित्ररथ, आचार्य अत्रे कट्टा तसेच अनेक संस्थांचे पदाधिकारी व सदस्यांचा आणि नागरिकांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. यावेळी तरुणांचा जल्लोष पाहायला मिळाला. डॉक्टर कुरुळकर शाळेतील गतिमंद विद्यार्थ्यांनी मानवी मनोरे रचून तर कोमल कोळी व मधुरा गोडबोले यांनी लाठीकाठीचे प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांची मने जिंकली. रांगोळी तसेच वेशभूषा स्पर्धाही आयोजित करण्यात आल्या होत्या. याशिवाय शोभायात्रेच्या माध्यमातून जनजागृती करणारे संदेश देण्यात आले. शोभायात्रेला नेहमीप्रमाणे उदंड प्रतिसाद मिळाल्याचे आयोजकांनी सांगितले.